जनहितासाठी सातत्याने काळजी घेणारी व्यक्ती आपल्यामध्ये असतातच, त्याचवेळी समाज हा पुढे जात असतो, असं प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरामध्ये आयोजित कार्यक्रमावेळी केलं. पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणपती मंदिर हॉलमध्ये पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत आणि जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि मोफत छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत आणि जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिर तसंच ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि मोफत छत्री वाटप कार्यक्रम हांडे हॉस्पिटल, समनशील नेत्रालय, श्री क्लिनिक, लाईफलाईन हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हांडे हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तातील साखर, उंची, वजन, रक्तदाब, डॉक्टर सल्ला, ECG, CBC तपासणी, मोफत औषधं वाटप, सुमनशील नेत्रालयातर्फे नेत्र मोतीबिंदू डोळ्यातील प्रेशर, लेसिक लेझर, मेडिकल फिटनेस, लहान मुलांची नेत्र तपासणी, 50% सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया, श्री क्लिनिकच्या वतीने मोफत अस्थिघनता तपासणी करण्यात आली, तसंच लाईफलाईन हॉस्पिटलच्या वतीने मानसोपचार, शैक्षणिक बालमन, वैवाहिक समुपदेशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 350 अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला, तसंच मोफत छत्रीचं वाटप यावेळी करण्यात आलं. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका मंदाताई भगत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी उपनगर अध्यक्ष मदन कोळी, उद्योजक तुकाराम दुधे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष प्रवन सोनी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, मयुरेश किस्मतराव, KC पाटील गुरुजी, प्रवीण मोहकर, गणेश मंजुळे, शेखर मंजुळे, रजनीश जाधव, सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं, तर माजी नगरसेवक अनिल भगत यांनी नागरिकांची सेवा करण्याचं काम कुठेही कमी पडू नये, या कार्यक्रमामागील उद्देश होता, असं प्रतिपादन केलं. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगतजी आणि त्याचबरोबर जयू मल्हार मित्रमंडळच्या मार्फत मयुरेश किस्मतराव आणि त्यांच्यावर सर्व सहकाऱ्यांनी मिळून आज या आरोग्य शिबिराचं आयोजन इथे सोसायटीच्या गणपती मंदिरामध्ये केलेलं आहे. मी माननीय अनिल भगतसाहेब यांचं आणि सर्व आमच्या जय मल्हारच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमाच्या आयोजनाच्यामुळे जवळपास 350 जास्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांची नेत्र तपासणी करता आली आहे, त्यांची बोन डेन्सिटी आणि अन्य वेगवेगळ्या आजारांचं रोगांचं निदान करता आलं आहे, शारीरिक तपासणी झालेली आहे आणि या सगळ्यामुळे त्या सर्व नागरिकांना आपल्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या स्वास्थ्याचं काळजी घेता येणार आहे. मी या निमित्तानं पुन्हा एकदा अनिल भगतजी, महिलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला गेला, त्यांचा सन्मान केला गेला आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जनहितासाठी सातत्यानं काळजी घेणारे व्यक्ती जेव्हा आपल्यामध्ये असतात त्याच वेळेला तो समाज पुढे जात असतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा कार्यक्रमांचं आयोजन हे सर्व स्तरावरती होत आहे, सर्व ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन. एक अतिशय या समाजामध्ये अनेक लोक असतात, तिथं आपापल्या परीने या ठिकाणी योगदान देत असतं, पण मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतोय की सन्माननीय नगरसेवक अनिल भगत यांना तर नगरसेवक म्हणून 10 झाली. या 10 कारकिर्दीमध्ये मग अनेक सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, त्या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचं नेहमी योगदान असतं आणि एक अतिशय या 10 कारकिर्दीमध्ये एक अतिशय प्रभावशाली, एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व हे त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नगरसेवकाच्या कारकिर्दीत निश्चितपणे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे.
आज एक शिबिर आयोजित केलेलं आहे, मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की अनेक लोक असतात त्याच्या ज्या परिणी जो आपल्या आपल्या समाजाला मदत करत असतो, पण मगाशी बोलल्याप्रमाणे की आपलं जीवन एवढं धावपळीचं आणि याचं झालेलं आहे की आपल्याला आपल्या तब्येतीकडे आपलं लक्ष देता येत नाही. मग अशा पद्धतीने शिबिर ज्यावेळी आयोजित केलं जातं आणि त्यावेळी सर्वांची काही आर्थिक परिस्थिती काय पोचत नसते, काही लोकांची परिस्थिती मध्यम असते किंवा काही लोकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी देखील आपल्याला पैसे या ठिकाणी सांभाळून ठेवावे लागतात. तर अशा गरीब आणि गरजू नागरिकांसाठी आणि विशेष करून जे ज्येष्ठ नागरिक बंधू आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर अत्यंत आवश्यक आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या शिबिराच्या माध्यमातून हे जे शिबिर आयोजित केले त्या ठिकाणी अनेक पनवेलमध्ये चांगले चांगले नामांकित आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यांच्या मशिनरी त्यांची यंत्रसामग्री या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे. आणि या शिबिराच्या माध्यमातून खरोखर जे समाजातले गरीब गरजू गट आहेत त्यांच्यासाठी योग्य या ठिकाणी तपासणी होईल आणि त्यांच्या आजाराच्या संदर्भामध्ये योग्य निदान होऊन त्यांना पुढील उपचार काय घेतले जावेत या संदर्भाचं मार्गदर्शन आणि औषधं या ठिकाणी दिली जाणार आहे. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि त्यांना छत्री वाटप. आता छत्री वाटप देतो म्हणजे काय, आम्ही काय फार मोठं आणि बघा त्यांनी हे केलं का मंडळी हे केलं असेल तर भाग नाही, पण समाजातले जे गरीब आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत कोणाकडे छत्री असते नसते, या छत्रीच्या माध्यमातून या जो पाऊस पडतो त्या पावसापासून या ठिकाणी त्यांना एक दिलासा मिळावा या जाणीवतून त्यांनी इथे मोफत छत्री वाटपाचं कार्यक्रम ठेवलं आहे. मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष नात्याने त्यांचं आणि त्यांच्या टीमचं जनमला मित्रमंडळचे जे सर्व सदस्य आहेत अध्यक्ष आहेत मयूरजी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. नगरसेवक अनिल भगत आणि जय मल्हार त्यांच्या वतीनं एक अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दरवर्षी आपण 5 ऑगस्टला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठं आरोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करतो आणि हजारो लोक त्याचा फायदा घेत असतात आणि त्यांचीच एक लाईन धरून अनिल भगत यांनी सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांच्या सहकार्यांनी. हे खरोखर अतिशय चांगला कार्यक्रम, तुम्ही जर पत्रिका वाचली तर मला ते मोतीबिंदूचं ऑपरेशनसुद्धा मोफत त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, सर्वांना मोफत औषधं, मलाच आता तपासलं तर 5 पॉकेटं दिले त्यांनी मोफत. मी असं आपल्याला जर कोणाला कॅल्शियम नसेल काय नसेल तर त्यांनी त्याचं औषधंसुद्धा या ठिकाणी ताबडतोब मोफत या ठिकाणी ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना पावसाळा असू द्या उन्हाळा असू द्या पडले साहेब, तर छत्रीचं आता यंदा ऊन एवढं लागलं का 38-39 टेम्परेचर, तर पावसाळ्यातसुद्धा आणि उन्हाळ्यातसुद्धा त्याचा वापर व्हावा. मग सर्व दृष्टिकोनातनं त्यांनी विचार करून या छत्रीचंसुद्धा या ठिकाणी वाटप करण्याचं ठेवलेलं आहे. खरोखर मनापासून त्याला मी धन्यवाद देतो की अतिशय चांगला असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवलात. मी ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा मनापासून नमस्कार करतो की आपण या योजनेचा लाभ घेता याच्यातच खरं म्हणजे त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं. त्यात 10 वर्ष नगरसेवक आहेत, अभ्यासू नगरसेवक आहेत आणि म्हणून आपल्या सर्व जनतेची सेवा करण्याचं काम या निमित्ताने त्यांना होत असतं, त्यांना तेवढं पुण्य लागतं आणि पुन्हा एकदा पुढची कामं करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन या ठिकाणी मिळतं. त्याचा उद्देश असा आहे की आपण 10 ते 15 वर्ष महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्याच्या माध्यमातून आपण समाजाची जोडी सेवा करता येत असेल, समाजाची जोडी प्रश्न सोडवता येत असतील तेवढे प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करतो. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीचे कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, मी असेल, माझे मित्र नितीन पाटील असतील किंवा अन्य सर्व सहकार्य नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील, हे सर्व ह्या प्रकारचे कार्यक्रम वर्षभर राबवत असतील जेणेकरून लोकांना ज्या ज्या अडचणी आहेत, लोकांच्या म्हणजे आरोग्याच्या संदर्भाने काही प्रॉब्लेम असतील किंवा काही त्यांना अडचणी असतील किंवा शहराच्या दृष्टिकोनातून सुद्धा कुठल्या अडचणी असतील, अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवून लोकांपर्यंत जाऊन लोकांची सेवा करण्याचं काम जे आपण घेतलेलं आहे ते कुठेही कमी पडू नये हाच याच्या मतलब.